वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 12th स्टैंडर्ड. वी आर कंटिन्यूइंग विथ हार्मोन्स ऑफ द प्लांट. जसे ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये हार्मोन्स असतात ना, तसे प्लांट्समध्ये सुद्धा हार्मोन असतात. ओके, प्लांट्समध्ये सुद्धा हार्मोन असतात आणि हे हार्मोन दोन प्रकारचे असतात. ग्रोथ हार्मोन म्हणजे जे इफेक्ट स्टिम्युलेट करतात आणि दुसरे असतात ते इनहिबिटर हार्मोन, म्हणजे जे कोणताही इफेक्ट स्टॉप करतात, इनहिबिट करतात. असं का व्हायला पाहिजे? तर हार्मोन लेवलमध्ये नेहमी कंट्रोल पाहिजे. बघा, जसं आपल्यामध्ये ग्रोथ हार्मोन जर कमी झाले तर उंची वाढणार नाही, बुटके राहतील. आणि ग्रोथ हार्मोन जर जास्त प्रमाणात वाढले तर उंची जास्त वाढेल, 6 फूट, 6.5 फूट, 7 फूट. ओके, इन्सुलिन, इन्सुलिन इज ऑल्सो हार्मोन. इन्सुलिन कमी तयार झालं तर ब्लडमध्ये शुगरची लेवल इन्क्रीज होईल. इन्सुलिन जास्त तयार झालं, ब्लडमध्ये शुगरची लेवल कमी होईल. म्हणजेच हार्मोन हे नेहमी कसे कंट्रोलमध्ये तयार व्हायला पाहिजे. ओके, म्हणून जसे स्टिम्युलेटरी हार्मोन्स आहेत प्लांटमध्ये जे इफेक्ट इन्क्रीज करतात, तसेच इनहिबिटरी हार्मोन पण आहेत जे इफेक्ट डिक्रीज करतात. मागच्या वेळेला आपण ऑक्झिन्स आणि जिब्रेलिन्स हे दोन हार्मोन बघितले होते. नाव नेक्स्ट इज सायटोकायनिन. थर्ड हार्मोन इज सायटोकायनिन. द नेम इट्सेल्फ इंडिकेट. सायटो म्हणजे सेल. ओके, सायटो म्हणजे सेल. आणि कायनेसिस म्हणजे इन्क्रीज करणे, वाढवणे. कायनेसिस मीन्स टू इन्क्रीज. मग हे काय करतात? ग्रोथ हार्मोन आहेत, हे सेल डिव्हिजनला इन्क्रीज करतात. दे इन्क्रीजेस सेल डिव्हिजन. ओके, सायटोकायनिन इट इज ग्रोथ हार्मोन अँड प्रमोट्स सेल डिव्हिजन. इट इज ग्रोथ हार्मोन and promotes cell division. बघा, सेल डिव्हिजन ही महत्त्वाची प्रक्रिया असते, कारण जोपर्यंत सेल डिव्हिजन होणार नाही ना, तोपर्यंत ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होईल का? शक्यच नाही, होणारच नाही. जेव्हा एका सेलपासून दोन, दोनपासून चार, चारपासून आठ अशा सेल वाढत जातील ना, तेव्हाच ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. मग हे सायटोकायनिन्स काय करतात? सेल डिव्हिजनला प्रमोट करतात, इन्क्रीज करतात. ओके, सायटोकायनिन, दिस टर्म वॉज प्रपोज बाय लेथम. द टर्म वॉज यूज्ड बाय लेथम फर्स्ट. लेथम नावाच्या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा सायटोकायनिन ही टर्म वापरली. ओके, स्कूग आणि मिलर. स्कूग अँड मिलर इन 1954 डिस्कवर्ड फर्स्ट सायटोकायनिन. डिस्कवर्ड फर्स्ट सायटोकायनिन ड्यूरिंग इन्व्हेस्टिगेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स ऑफ कॅलस टिश्यू कल्चर. ड्यूरिंग इन्व्हेस्टिगेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ऑफ कॅलस टिश्यू कल्चर. न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ऑफ कॅलस टिश्यू कल्चर ऑफ निकोटियाना टोबॅकम. निकोटियाना
टोबॅकम माहिती आहे काय कोणतं झाड आहे? निकोटियाना टोबॅकम नावावरून तुम्हाला समजलं असेल हे तंबाखूचं झाड आहे, ज्याच्यापासून ज्याच्या पानांपासून तंबाखू बनवली जाते. बरोबर? मग हे तंबाखूच्या झाडावरती एक्सपेरिमेंट करत होते निकोटियाना टोबॅकमवरती, त्याचे टिश्यू कल्चरने रोपं बनवत होते. आणि ते रोपं बनवताना टिश्यू कल्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे ना की सेल किंवा छोटासा प्लँटचा पार्ट घेतात आणि तो कॅलसमध्ये टाकतात, सॉरी तो न्यूट्रिशनल मिडियममध्ये टाकतात. न्यूट्रिशनल मिडियममध्ये टाकला की त्याची वाढ होते. ही जी वाढ असते, जे सेलचा गोळा तयार झालेला असतो त्याला म्हणतात कॅलस. मग या कॅलसला परत ब्रेक केलं, त्याच्यात परत हार्मोन्स टाकले की त्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला मुळं आणि खोड फुटायला सुरुवात होते, पानं फुटतात आणि छोटे छोटे प्लँटलेट्स तयार होतात, रोपं तयार होतात. हे टिश्यू कल्चरचं टेक्निक आहे. मग तेव्हा त्यांना हे सायटोकायनिन पहिल्यांदा सापडले. दे फाउंड दॅट ग्रोथ ऑफ कॅलस वॉज मोर वेन टिश्यू कल्चर मीडियम वॉज ॲडेड विथ कोकोनट मिल्क अँड डिग्रेडेड सॅम्पल ऑफ DNA विच दे ऑब्टेन फ्रॉम हेरिंग स्पर्म ओके. भारी असतात ना शास्त्रज्ञ, कुठून कुठून काय काय शोधून काढत असतात. दे नेम्ड इट ॲज कायनेटिन कायनेसिस म्हणजे इन्क्रीज इन द रेट. सेल डिव्हिजनचा रेट इन्क्रीज करतो ना, म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं कायनेटिन. ओके. कायनेन्स आर 6 परफ्युरिल अमिनो प्युरिन्स केमिकली वेन यू सी. ओके. कायनेन्स आर 6 परफ्युरिल 6 परफ्युरिल अमायनोप्युरिन्स. ओके. हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी लक्षात ठेवायचं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये असंच विचारतात कायनेन्स काय, बरोबर, किंवा कसे कशापासून बनले, केमिकल स्ट्रक्चर कशापासून बनलेलं आहे. फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन ऑब्टेंड फ्रॉम अनराईप मेज ग्रेन. मक्याचं झाड पण शास्त्रज्ञांच्या खूप कामात आलं आहे, बरं. मग आपण अनेक ठिकाणी मक्याच्या झाडाचा उल्लेख ऐकला असेल. मेज प्लँट, ओके. बऱ्याच ठिकाणी आपण एक्झाम्पल वापरलं. इथे सुद्धा फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन ऑब्टेंड फ्रॉम मेज ग्रेन. ओके. विच वॉज अनराईप.
by Latham et al. याचा अर्थ काय होता माहिती आहे का? एट एल हां, तर लॅथमने एकट्याने काही हा शोध लावला नाही. हा शोध लावण्यामध्ये लॅथम हा मुख्य होता, म्हणजे ही वॉज द मेन डिस्कवरर, मेन सायंटिस्ट. पण त्याच्याबरोबर इतरही सायंटिस्ट होते, म्हणजे त्यांचा समजा ग्रुप होता. तर जेव्हा अनेक लोक एखाद्या रिसर्चमध्ये इन्वॉल्व झालेले असतात ना, तर त्यावेळेला जो त्या रिसर्चचा हेड असतो त्याचं नाव लिहितात, आणि एटल म्हणजे बाकीचे सायंटिस्ट. याचा अर्थ असा होतो की लॅथमने एकट्याने हा शोध लावला नाही आहे, तर त्याच्याबरोबर त्याचे ग्रुप होता, त्याचे बाकीचेसुद्धा सायंटिस्ट होते. सो एटल मीन्स द को वर्कर्स, द को सायंटिस्ट. It is known as Zeatin. It is known as Zeatin. मक्याच्या झाडाचं शास्त्रीय नाव झिया मायस आहे, मग झियापासून काढलं आहे म्हणून त्याचं नाव त्यांनी ठेवलं झियाटिन. झेड ई ए टी आय एन, झेड ई येतो, आपण त्याला थोडंसं करेक्ट करू. It is known as Zeatin. Okay. 6-benzyl adenine is a synthetic cytokinin hormone. Synthetic cytokinin hormone. Kunta hai? 6-benzyl एडिनिन हा सिंथेटिक म्हणजे कृत्रिमरित्या बनवलेला, पण ज्याची ॲक्टिव्हिटी सायटोकायनिनसारखी आहे असा हार्मोन आहे. ओके. 7 टाईप्स ऑफ डिफरंट cytokinins reported from plant. Okay. झाडामधून आत्तापर्यंत 7 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे cytokinin निघालेले आहेत किंवा आपण एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत. Natural cytokinins are also reported in plants like banana flowers, apple and tomato fruit. Natural cytokinins kuthe kuthe astat. Sagyat rich source konta asto maitiye ka cytokinin cha? Tar to mhanje coconut milk. Okay, mhanje naralacha je pani asta kiwa khobrya pasun je naralacha dudh kadtat na, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात सायटोकायनिन्स असतात. सो नॅचरल सायटोकायनिन्स दे आर प्रेझेंटेड इन बनाना फ्लॉवर्स, बनाना फ्लॉवर्स, त्याच्यानंतर ॲपल अँड टोमॅटो फ्रूट, ॲपल अँड टोमॅटो फ्रूट आणि कोकोनट मिल्क. ओके. सो दीज आर द सोर्सेस फ्रॉम विच यू गेट नॅचरल सायटोकायनिन्स. आता पुढे नेहमीप्रमाणे हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. ओके. फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स, नेक्स्ट पॉइंट. फिजिओलॉजिकल effects and applications. कुठे वापरतात सायटोकायनिन, कसे वापरतात, काय उपयोग आहे त्यांचा, काय करतात ते सायटोकायनिन्स. ओके.
पहिलं काय करतात ब्रिंग्स सेल डिव्हिजन अँड सेल एनलार्जमेंट सायटोकायनिन सेल डिव्हिजन आणि सेल एनलार्जमेंट करतात ओके सेल डिवाइड पण होते आणि मोठी पण होते हाय कॉन्सन्ट्रेशन हाय कॉन्सन्ट्रेशन फेवर्स शूटिंग शूटिंग म्हणजे बंदूक नाही मारायची शूटिंग म्हणजे काय तर शूट फॉर्मेशन एखादी बी रुजते ना किंवा एखादं झाड जेव्हा एखादं रोप जेव्हा तयार होतं बीपासून तेव्हा त्याचे दोन महत्त्वाचे टप्पे असतात पहिला म्हणजे त्याच्यामध्ये मूळ तयार व्हायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे खोड तयार व्हायला पाहिजे जर हे मूळ आणि खोड तयार झालं तरच ते जे रोपटं तयार झालं आहे त्याची वाढ व्यवस्थित होऊ शकते बरोबर सो सायटोकायनिन काय करतात दे फेवर्स शूटिंग म्हणजे शूट फॉर्मेशनला इन्क्रीज करतात ओके त्याच्यानंतर अजून सायटोकायनिन्स टिश्यू कल्चरमध्ये सुद्धा वापरले जातात तर आता आपण काय करू नेहमीप्रमाणे आधी याला हायलाईट करू आणि उरलेले जे पार्ट आहेत ते नंतर बघू ओके सो कमिंग टू टुडेज पार्ट वी हॅव स्टार्टेड विथ सायटोकायनिन राईट सायटोकायनिन इज अ ग्रोथ हार्मोन ग्रोथ करतो तो हां म्हणून तो ग्रोथ हार्मोन आहे अँड इट प्रमोट्स सेल डिव्हिजन सेल डिव्हिजनसुद्धा प्रमोट करतो ओके द स्टर्म सायटोकायनिन वॉज यूज फर्स्ट बाय लेथम आपण जेव्हा हायलाईट करतो ना तेव्हा परत एकदा हे रिवाईजसुद्धा होऊन जातं आपलं सगळ्यात पहिल्यांदा सायटोकायनिन एक्स्ट्रॅक्ट कोणी केले तर स्कूग आणि मिलर केव्हा इन 1954 दे डिस्कवर्ड फर्स्ट सायटोकायनिन ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ऑफ कॅलस टिश्यू कल्चर ऑफ निकोटियाना टोबॅकम तंबाखूचं झाड त्याचं टिश्यू कल्चर बनवत होते ते तेव्हा त्यांना असं आढळून आलं की जेव्हा तुम्ही या मीडियममध्ये कोकोनट मिल्क टाकता जेव्हा त्यांनी त्या मीडियममध्ये कोकोनट मिल्क टाकलं आणि डिग्रेडेड सॅम्पल ऑफ डी एन ए जे त्यांनी हेरिंग स्पर्मपासून मिळवलेला होता ओके हे जेव्हा टाकलं तेव्हा कॅलसची वाढ खूप मोठ्या प्रमाणात झाली त्यांनी कायनेटिन अशा त्या पदार्थाला नाव दिलं होतं दे गिव द नेम कायनेटिन बेसिकली सायटोकायनिन्स आर 6 फर्फ्युराइल अमायनोप्युरिन 6 फर्फ्युराइल अमायनोप्युरिन ओके फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन ऑब्टेंड फ्रॉम मेज ग्रेन अनराईप मेज ग्रेन पहिलं सायटोकायनिन कशापासून सापडलं मक्याच्या दाण्यामध्ये सापडलं कोणी शोधून काढलं लेथम एटॉल म्हणजे लेथम आणि त्याचे बरोबरचे सायंटिस्ट काय नाव दिलं त्यांनी त्याला दे गिव इट द नेम झियाटिन ओके सिंथेटिक सायटोकायनिन हार्मोन सिंथेटिक म्हणजे जो कृत्रिमरित्या बनवलेला आहे तो कोणता आहे
6-बेन्झाइल ॲडिनिन. किती प्रकारचे सायटोकायनिन्स आहेत आपल्याला माहिती? तर 7 प्रकारचे सायटोकायनिन्स आहेत. कोणापासून निघाले ते? प्लॅन्ट्सपासून. नॅचरल सायटोकायनिन्स कुठे असतात? नॅचरल सायटोकायनिन्स प्रेझेंट इन बनाना फ्लॉवर्स, ओके, ॲपल अँड टोमॅटो फ्रूट्स अँड कोकोनट मिल्क. पुढचं आहे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ सायटोकायनिन. काय करतात सायटोकायनिन? दे ब्रिंग्स सेल डिव्हिजन अँड सेल एनलार्जमेंट. हाय कॉन्सन्ट्रेशन फेवर्स शूटिंग. जास्त प्रमाणात जर ते टाकले तर त्यांच्यामुळे खोडाची वाढ होते. ओके, हे झालं त्यांचं इंट्रोडक्शन. आणि आता आपण बघतो आहे ॲप्लिकेशन. ओके, तर ॲप्लिकेशनचा आता पुढचा पार्ट. सगळ्यात जास्त हे सायटोकायनिन कुठे वापरतात माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला? हे सायटोकायनिन वापरतात टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये. ओके, जिथे मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्याला रूट आणि स्टेम हे बनणं महत्त्वाचं असतं, तर नॅचरली तर ते बनतं, आर्टिफिशियली आपल्याला ते बनवावं लागतं किंवा तयार करावं लागतं. मग ते मूळ आणि खोड कसं तयार होतं? जर त्या सेलला योग्य प्रमाणामध्ये हार्मोन्स मिळाले तर. कोणते हार्मोन्स? तर ऑक्झिन आणि सायटोकायनिन. ओके, अ लो रेशो ऑफ सायटोकायनिन टू ऑक्झिन. पुढचं, लो रेशो ऑफ सायटोकायनिन टू ऑक्झिन induces root development. Induce root development. But high ratio causes buds and shoot development. म्हणजे सायटोकायनिन आणि ऑक्झिन याचं प्रमाण जर कमी असेल, सायटोकायनिन टू ऑक्झिन रेशो इज लेस, कमी असेल, तर रूट्स तयार होतात. आणि सायटोकायनिन टू ऑक्झिन रेशो हाय असेल तर बर्ड्स आणि शूट तयार होतात. मग आता तुम्हाला काय तयार करायचं आहे? टिश्यू कल्चर म्हणजे कम्प्लीट आर्टिफिशियल मेथड आहे. काय तयार करायचं आहे याच्याप्रमाणे कोणता हार्मोन किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये वापरायचा हे सायंटिस्ट ठरवत असतात. सायटोकायनिन्स अँड ऑक्झिन रेशो अँड देअर इंटरॅक्शन कंट्रोल्स मॉर्फोजेनिक डिफरन्सिएशन. रेशो ऑफ सायटोकायनिन टू ऑक्झिन कंट्रोल्स मॉर्फोजेनिक डिफरन्सिएशन. राईट, म्हणजे किती सायटोकायनिन आणि किती ऑक्झिन टाकले की कोणत्या प्रकारचे पार्ट्स तयार होतील हे त्याच्या रेशोवरती, त्याच्या गुणोत्तरावरती अवलंबून असतं. बघा, तुम्ही म्हणाल सर तुम्ही नुसतं आम्हाला सांगताय पण आम्हाला नीट कळत नाही आहे, तर मी तुम्हाला इथे टिश्यू कल्चरची टेक्निक दाखवतो. रफ डायग्रॅम काढू आपण लक्षात येण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, हे प्लॅन्ट आहे, त्याच्या ब्रँचेस, बरोबर,
हे त्याला लीव झालेले आहेत बरोबर. सो दिस इज अ प्लांट. या झाडाचा कोणताही छोटासा पार्ट घेतात, पार्ट ऑफ प्लांट. दिस पार्ट इज कॉल्ड ॲज एक्सप्लांट. दिस इज कॉल्ड ॲज एक्सप्लांट. छोटासा तुकडा असतो हा कुठून काढलेला असतो माहिती आहे का? जनरली इट वॉज ऑप्टेंड फ्रॉम द ग्रोईंग पार्ट. म्हणजे ही अपायकल बड असते ना, इथे ही कंटिन्युअसली वाढत असते, किंवा ही रूट सेलचं शेवटचं जे टोक आहे हे कंटिन्युअसली वाढत असतं. तर इथून शक्यतो किंवा प्लांट पॅरेनकायमापासून छोटासा एक पार्ट घेतात, एक तुकडा घेतात. ओके, समजा हा तुकडा आहे, याला काय म्हणतात? एक्सप्लांट. आता हा एक्सप्लांट कुठे टाकतात माहिती आहे का? इट इज ॲडेड इन न्यूट्रिशनल मीडियम. न्यूट्रिशनल मीडियम, न्यूट्रिशनल मीडियममध्ये टाकतात, जिथे त्याच्या वाढीसाठी आवश्यक सगळे न्यूट्रियंट्स असतात. काय असतात त्याच्यामध्ये? न्यूट्रियंट्स. न्यूट्रियंट्स मिळाल्यामुळे काय होईल? हा जो छोटासा पार्ट आहे प्लांटचा बरोबर, हा आता असा मोठा होईल. अँड इट विल बिकम अ मास ऑफ सेल, सेलचा वाढलेला गोळा. ओके, याला काय म्हणतात? दिस इज कॉल्ड ॲज कॅलस. याला म्हणतात कॅलस. आता हा कॅलसमध्ये जर हार्मोन टाकले तर इथेच प्लांट तयार होतील, पण ते कमी प्रमाणात तयार होतील. म्हणून या कॅलसपासून काय करतात माहिती आहे का? या कॅलसपासून सेल सस्पेन्शन कल्चर तयार करतात. कॅलसपासून सेल सस्पेन्शन कल्चर तयार करतात. म्हणजे काय? तर त्या कॅलसला जोरात गोल 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 फिरवतात सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये. त्याच्यामुळे या कॅलसच्या सगळ्या सेल्स सेपरेट होतात. ओके, या कॅलसमध्ये जेवढ्या सेल आहेत ना, या सगळ्या सेल्स काय होतात? अशा सेपरेट होतात. आता या सेल सेपरेट झाल्या की याच्यामध्ये टाकतात हार्मोन्स. या कल्चर मीडियममध्ये किंवा न्यूट्रियंट मीडियममध्ये हार्मोन टाकतात. जनरली कोणते हार्मोन वापरतात? ऑक्झिन आणि सायटोकायनिन. आता तुम्हाला काय बनवायचं आहे, मूळ बनवायचं आहे का खोड बनवायचं आहे, याच्याप्रमाणे ऑक्झिन आणि सायटोकायनिनचा लेवल, त्याचे रेशो ठरलेला असतो. ठीक आहे, मग या ऑक्झिन आणि सायटोकायनिन टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे का? या ज्या सेल्स आहेत ना, या ज्या छोट्या छोट्या सेल्स आहेत, या सेल्सला वरच्या बाजूने खोड आणि खालच्या बाजूने मूळ फुटायला सुरुवात होते. ओके, याला वरच्या बाजूने खोड आणि खालच्या बाजूने मूळ फुटायला सुरुवात होते. खोडावरती छोटे छोटे पानं यायला सुरुवात होते. अशा पद्धतीने इथे काय तयार होतात? प्लँटलेट्स, छोटे छोटे रोपं तयार होतात. आता ही नॅचरल मेथड आहे का सांगा मला मित्रांनो? ही कशी आहे? दिस इज कम्प्लीट आर्टिफिशियल मेथड, टिश्यू कल्चर. तुम्ही छोट्याशा 10-15 सेलच्या गोळ्यापासून हजारो प्लँटलेट्स बनवू शकता. हे सगळे प्लँटलेट्स एकाच प्रकारच्या सेलपासून बनवलेत, त्याच्यामुळे त्यांचे सगळ्यांचे गुणधर्म सारखे असतात, त्यांची वाढ एकाच प्रमाणे होते, त्यांना येणारे फळं एकसारखे असतात, त्यांचं प्रोडक्शन सेम असतं. ओके, पण याची काय गंमत असते? हे प्लँटलेट्स तुम्ही कल्चर मीडियममधून म्हणजे लिक्विडमधून उचलले आणि डायरेक्ट शेतामध्ये नेऊन लावले तर ते मरून जातील. का मरून जातील? कारण काहीही झालं तरी शेवटी आपण हे कृत्रिमरित्या बनवलेले आहेत. नैसर्गिकरित्या तयार झाले का हे? नाही, हे कृत्रिमरित्या बनवलेले आहेत. म्हणून हे प्लँटलेट्स आहेत ना, हे नंतर तयार झाल्यानंतर नर्सरीमध्ये ठेवावे लागतात. दे आर केप्ट इन द नर्सरी बेड्स. नर्सरी बेडमध्ये हे 1 ते 3 महिन्यांपर्यंत ठेवतात, जिथे कंट्रोल्ड टेम्परेचर, कंट्रोल्ड न्यूट्रियंट्स त्याला दिले जातात. आणि 1 ते 3 महिन्यामध्ये ठेवल्यानंतर त्या रोपांची वाढ होते आणि त्याच्यानंतर मग ते शेतात लावले जातात. ओके, सो ही पूर्ण टिश्यू कल्चरची प्रोसेस आहे.
आता या प्रोसेस मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ज्या सेल्स तुम्ही सेपरेट केलेल्या आहेत ओके त्या सेल्सला त्या सेलला मूळ खालून फुटायला पाहिजे आणि खोड वरून फुटायला पाहिजे. खोडावरती पानं यायला पाहिजे तरच तिथे रोप तयार होईल. म्हणून रूट फॉर्मेशन आणि शूट फॉर्मेशन म्हणजे मॉर्फोजेनिक डिफरन्सिएशन हे कशावरती अवलंबून असतं? ऑक्झिन आणि सायटोकायनिनच्या रेशोवरती अवलंबून असतं. ओके कळलं? आता पुढे इट प्रमोट्स ग्रोथ ऑफ लॅटरल बड्स. प्रमोट्स ग्रोथ ऑफ लॅटरल बड्स. तुम्हाला अजूनही कन्फ्युजन असेल ना, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे, डायरेक्ट गुगलवरती जायचं किंवा यूट्यूबवरती जायचं, टिश्यू कल्चर टेक्निक टाईप केलं की यूट्यूबवर तुम्हाला त्याचे व्हिडिओ बघायला मिळतील. ओके ते व्हिडिओ बघायचे म्हणजे तुम्हाला जास्त लवकर लक्षात येतं. आजकाल टेक्नॉलॉजी इतकी चांगली झालेली आहे की तुम्हाला घरबसल्या जे पाहिजे त्या सब्जेक्टचं नॉलेज मिळू शकतं. प्रमोट्स ग्रोथ. हां पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यूट्यूबवर किंवा इंटरनेटवरती काही येत असलं ना, प्रमोट्स ग्रोथ ऑफ लॅटरल बड्स अँड कंट्रोल्स अपायकल डॉमिनन्स. अपायकल डॉमिनन्सबद्दल आपण मागच्या वेळेला बघितलं होतं, आठवतं आहे का तुम्हाला? अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय? ऑक्झिन्स जे असतात ना, ऑक्झिन्स काय करतात? लॅटरल बड्सला डेव्हलप होऊ देत नाही, याला म्हणतात अपायकल डॉमिनन्स. मग सायटोकायनिन ह्या ऑक्झिनचा अपायकल डॉमिनन्सला कंट्रोल करतात, म्हणतात ऑक्झिन्सला जास्त शहाणपणा करायचं नाही, फक्त तुम्हीच नाही वाढायचं, लॅटरल बड्सला सुद्धा वाढू द्यायचं. सो प्रमोट्स ग्रोथ ऑफ लॅटरल बड्स अँड कंट्रोल्स अपायकल डॉमिनन्स बाय सेल डिव्हिजन. बाय सेल डिव्हिजन. ओके पुढे इट डिलेज द सिनेसन्स ऑर एजिंग. इट डिलेज सिनेसन्स or aging and abscission process in plant organs. Abscission process in plant organs. Abscission म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही बघा, झाडाची पानं बघितली असतील, ती झाडाची पानं सुरुवातीला हिरवी असतात. ओके पण जसं ते पानांचं एज वाढत जातं तशी ती पानं पिवळी पडायला लागतात, आणि पिवळी पडल्यानंतर पूर्ण पिवळं झालं ते पान की ते झाडावरून गळून जातं, म्हणजेच त्याची लाईफ एंड होऊन जाते, याला म्हणतात ॲप्सिशन. मग हे सायटोकायनिन्स काय करतात? ॲप्सिशनची प्रोसेससुद्धा प्रिव्हेंट करतात. ओके पुढे दिस वॉज रिपोर्टेड बाय रिचमंड अँड लँग इन 1957. रिपोर्टेड बाय रिचमंड अँड लँग इन 1957. यांनी सांगितलं की सायटोकायनिनमुळे ॲप्सिशन्सची प्रोसेस प्रोलॉंग होते. पुढे फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. And expansion of cells are other functions. And expansion of cells is other
function. Okay. It also breaks dormancy and promotes the germination of seed. हे जवळजवळ प्रत्येक सगळाच ग्रोथ हार्मोन करतो. Breaks dormancy and promotes seed germination. Okay. सध्या एक नवीन पद्धत आलेली आहे मार्केटमध्ये. बऱ्याचशा प्लॅन्ट्सच्या सीड्स काय करतात माहिती आहे का, या सीड्स आधीच हार्मोनमध्ये बुडवून ठेवतात किंवा त्यांना हार्मोन्सने स्प्रे करून ठेवतात. है ऑक्झिन, सायटोकायनिन किंवा जिब्रेलिन या हार्मोन्समध्ये स्प्रे केल्यानंतर किंवा हार्मोनमध्ये बुडवून ठेवल्यानंतर त्यांना बाहेर काढतात, वाळवतात आणि नंतर त्यांना पॅक करतात. दिस इज कॉल्ड ॲज प्री ट्रीटमेंट. आणि याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे काय होतं तर त्या सीड्स लवकर जर्मिनेट होतात आणि त्याच्यापासून लवकर नवीन प्लॅन्ट्स तयार होतात. सायटोकायनिन्स रिव्हर्सेस अपायकल डॉमिनन्स इफेक्ट. दे रिव्हर्सेस अपायकल डॉमिनन्स इफेक्ट ऑफ ऑक्झिन. तुम्हाला सांगितलं ना ऑक्झिनचा अपायकल डॉमिनन्स इफेक्ट आहे. सायटोकायनिन म्हणतात आम्हाला चालणार नाही, आम्ही लॅटरल बर्ड्सला सुद्धा ग्रो करू. इट इंड्यूसेस RNA सिंथेसिस अँड फॉर्मेशन ऑफ इंटरफॅशिक्युलर कॅम्बियम. आपण लिहिलेलं आहे इंड्यूसेस RNA सिंथेसिस अँड फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. कॅम्बियम दोन प्रकारचा असतो, इंट्राफॅशिक्युलर आणि इंटरफॅशिक्युलर. ओके, म्हणजे वॅस्क्युलर बंडलच्या मध्ये आहे का वॅस्क्युलर बंडलच्या बाहेर आहे याच्यावर. सो दीज आर द इफेक्ट्स ऑफ सायटोकायनिन. नेक्स्ट इज, नेक्स्ट हार्मोन इज इथिलिन. इथिलिन, इथिलिन इज कॉल्ड ॲज रायपनिंग हार्मोन. इथिलिन इज कॉल्ड ॲज रायपनिंग हार्मोन. तुम्हाला माहिती आहे फळं जेव्हा सुरुवातीला तयार होतात, जेव्हा ती फळं कच्ची असतात, तेव्हा मोस्ट ऑफ द फ्रूट्स आर ग्रीन इन नेचर, हिरवी असतात. बरोबर आहे ना? पिकल्यानंतर त्यांचा रंग बदलतो. फॉर एक्झाम्पल मँगो, कैरी हिरवी असते ना, ती कैरी हिरवी असते आणि त्याच्यानंतर ती पिवळी केशरी रंगाची होते. केळीसुद्धा हिरवी असतात, नंतर त्या पिवळ्या रंगाचे होतात. सो मोस्ट ऑफ द अनराईप फ्रूट्स, जे कच्चे फळं आहेत, हे पिकवण्याचं काम, त्यांचं रायपनिंग म्हणजे पिकवणे, हे काम कोणामुळे होतं? इथिलिन नावाच्या हार्मोनमुळे होतं. सो इथिलिन कॉल्ड ॲज रायपनिंग हार्मोन. अजून एक गोष्ट, इथिलिन हा गॅशियस हार्मोन आहे. इथिलिन इज प्रोड्यूस्ड इन द फॉर्म ऑफ गॅस. आपण घरीसुद्धा असंच करतो बघा, आता सीताफळाचा सीझन आहे, तुम्ही बाजारातून जेव्हा सीताफळं आणतात, कस्टर्ड ॲपल, हे सीताफळं कच्ची असतात. बरोबर? मग आपण काय करतो, त्याला पिशवीमध्ये त्याला गुंडाळतो, पिशवीमध्ये ठेवतो आणि पिशवीमध्ये गुंडाळून ठेवून देतो. तर दुसऱ्या दिवशी काय होतं, ती सीताफळं पिकून जातात. हा रायपनिंग इफेक्ट असतो ना, हा कोणामुळे होतो? इथिलिनमुळे. तिथे तो इथिलिन गॅस तयार होतो आणि त्या इथिलिन गॅसमुळे फ्रूट रायपनिंग होतं. कैऱ्यासुद्धा पाड लागलेल्या ज्या कैऱ्या असतात, त्या तुम्ही ठेवल्या की ते त्याचे आंबे बनतात, हे सुद्धा इथिलिनमुळे होतं. सो इट इज ओनली गॅशियस ग्रोथ रेग्युलेटर. ओनली गॅशियस ग्रोथ रेग्युलेटर.
कशा है तो गैशियस, गैस च्या स्वरूपात आहे. डेनी इन 1924, रिपोर्टेड इथिलीन इज इफेक्टिव इन फ्रूट राइपनिंग. ओके. गेन कशा प्रोनाउंसिएशन कराएं तुम्हें बगा. गेन ओके. इस्टैब्लिश प्लांट्स नैचरली सिंथेसाइज इथिलीन. गेन सेड प्लांट्स नैचरली सिंथेसाइज इथिलीन. म्हणजे इथिलीन झाडांमध्ये नैसर्गिकरित्या नॅचरली सिंथेसाइज होतं. ओके. त्याच्यानंतर क्रॉकर इन 1930 प्रपोज दॅट. इथिलीन इज द प्लांट हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ. ओके. फळ पिकण्यासाठी नैसर्गिकरित्या झाडामध्ये तयार होणारा हार्मोन कोणता, तर तो म्हणजे इथिलीन. ओके. इथिलीन इज सिंपल गॅशियस हायड्रोकार्बन. इथिलीन तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल ना, कार्बन आणि हायड्रोजनपासून इथेन, इथिन, इथिलीन असे ते प्रकार असतात ना काहीतरी. इथिफोन इज मोस्ट वाइडली यूज्ड. ओके. कुठे तयार होतो इथिलीन, तर रूट, शूट, अपायकल मेरिस्टेम, राइपनिंग फ्रूट्स एक्सेट्रा. ओके. इट इज प्रोड्यूस्ड इन, लास्ट लाईन आहे म्हणून थोडा ॲडजस्टमेंट करून मी इथेच लिहितो आहे. रूट, शूट, ॲपेक्स अँड रायपनिंग फ्रूट्स याच्यामध्ये तो तयार होतो. ओके. सो इथिलीनचे फिजिओलॉजिकल इफेक्ट आणि ॲप्लिकेशन आपण नेक्स्ट टाइम बघू. आता पहिल्यांदा आपण हे हायलाइट करून घेऊ. ओके. अँड रिमेनिंग थिंग्स विल सी नेक्स्ट टाइम. आता हे हार्मोन संपले, आता एकच हार्मोन राहिला ॲप्सिसिक ॲसिड. ॲप्सिसिक ॲसिड नंतर तुम्हाला मग ते मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना, लाँग डे प्लांट, लाँग नाईट प्लांट ते शिकायचं आहे. आणि त्याच्यानंतर वर्नलायझेशनची प्रोसेस आहे, काही मिनरल्सची इन्फॉर्मेशन आहे. ओके. अँड देन दिस विल एंड द टॉपिक. तरी अजून बराच बाकी आहे याच्यामध्ये. ओके. सो इथे आपण काय बघत होतो, सायटोकायनिन आणि ऑक्झिनचा रेशो. ओके. जर सायटोकायनिन आणि ऑक्झिन हे लो रेशोमध्ये असतील तर ते रूट डेव्हलपमेंट करतात. ओके. काय करतात, रूट डेव्हलपमेंट. आणि जर ते हाय रेशोमध्ये असतील तर ते बर्ड्स आणि शूट डेव्हलपमेंट करतात.
ओके त्यांचा जो रेशो आहे हा काय कंट्रोल करतो, इट कंट्रोल्स मॉर्फोजेनिक डिफरेंशिएशन. नंतर दे प्रमोट्स ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स अँड कंट्रोल्स अपायकल डॉमिनन्स, कंट्रोल्स अपायकल डॉमिनन्स बाय सेल डिव्हिजन. अजून काय करतात, डिलेज सेनेसन्स ऑर एजिंग, ऑल्सो ॲप्सिशन, डिलेज ॲप्सिशन. दिस वॉज रिपोर्टेड बाय रिचमन अँड लँग इन 1957. अजून काय करतात, इंटरफेसिक्युलर कॅम्बियम. ओके आणि सेल एक्सपान्शन, नेहमीप्रमाणे डॉर्मन्सी ब्रेक करतात आणि सीड जर्मिनेशनला फेवर करतात, फेवर्स सीड जर्मिनेशन. ओके अजून हे आपण बघितलं आहे ऑलरेडी, तरी त्यांनी परत दिलं आहे, रिव्हर्सेस अपायकल डॉमिनन्स, इंड्युसेस आर एन ए सिंथेसिस, इंड्युसेस आर एन ए सिंथेसिस. पुढचा आहे हार्मोन इथिलिन. इथिलिन इज द ओनली गॅशियस ग्रोथ रेग्युलेटर. ओके इट वॉज फर्स्ट रिपोर्टेड बाय डेनी इन 1924. त्याच्यानंतर गेन 1934 साली काय सांगितलं, झाडं नॅचरली इथिलिन तयार करतात. नंतर क्रॉकर केव्हा, 1930 साली काय सांगितलं, इथिलिन इज अ प्लांट हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर फ्रूट रायपनिंग. ओके कसा येतो इथिलिन, इट इज अ गॅशियस हायड्रोकार्बन. याच्यापैकी सगळ्यात जास्त वापरला जाणारा इथोफॉन. ओके कुठे असतो, रूट शूट आणि ॲपेक्समध्ये तयार होतो, रायपनिंग फ्रूट्समध्ये पण तयार होतो. उरलेला भाग आता आपण पुढच्या वेळेला बघू.